हेडलाइन से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी। तुमची सासरवाडी कुठे आम्हाला सर्वांना माहिती, मला कच्चा समजू नका, जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्ला बोल। फडणवीस आणि अजितदादांनी भुजबळांना समज द्यावी, ते बाकी कुणाचं ऐकतील असं वाटत नाही, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। घटनात्मक पदावर बसून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या भुजबळांना का थांबवत नाही, सरकारलाच जातीय तेढ हवी आहे का, जरांगे पाटलांचा सवाल। हिंगोलीच्या कळमनुरीत मराठा आंदोलकांनी आमदार संतोष बांगरांचा ताफा अडवला, बांगरांना काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा। वाद वाढवण्यापेक्षा सर्व समाजाच्या सभांवर बंदी घाला आणि आरक्षणाचा तिढा सोडवावा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। राष्ट्रवादी कुणाची, निवडणूक आयोगासमोर बुधवारी पुढील सुनावणी, बुधवारी शरद पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण होणार तर गुरुवारी अजित पवार गट युक्तिवाद करणार। शरद पवार अध्यक्ष होण्यासाठी अजित पवार गटाचं समर्थन होतं, आता दिशाभूल करण्याचं काम सुरू, शरद पवार गटाचे वकील मनु सिंघी यांची प्रतिक्रिया। कायदेशीर अभ्यास करूनच निर्णय घेतला, शरद पवार गटाचे युक्तिवाद खोडून टाकू, सुनावणीनंतर सुनील तटकर यांची प्रतिक्रिया। शिंदे आणि अजित पवार गट भाजपमध्ये विलीन होणार, दोन्ही गट भाजपच्या कमळावर निवडणूक लढवणार, संजय राऊतांचा दावा। शिंदे गटाच्या खासदारांचा भाजपसोबत सटालोटा, काही खासदार भाजपसोबत जाणार, सुप्रिया सुळेंचा दावा। तर आधी दादा म्हणत राजकारण केलं, आता अपयश झाकण्यासाठी आरोप, तटकर यांचा पलटवार। ठाकरेंचा भाजपसोबत लपून छपून युती करण्याचा प्रयत्न, ठाकरे युतीसाठी भाजपला पायघड्या घालतात, नितेश राणेंचा दावा। राजस्थानातील प्रचारात शिंदेचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख, तर पक्ष नावानंतर बापही जोडण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शिंदेंवर टीकास्त्र। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघेच हिंदू हृदय सम्राट, राऊतांची टीका, तर बेईमानांना हिंदू हृदय सम्राट म्हणायची नवी परंपरा असल्याचा शिंदेंवर घणाघात। पक्षचोरांकडून निर्लज्जपणाचा कळस, काही केलं तरी माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, राजस्थानातील बॅनरवरून आदित्य ठाकरे यांचं टीकास्त्र। शिंदे स्वतःला कधीच हिंदू हृदय सम्राट म्हणून घेत नाही, ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मंत्रिपदासाठी आम्ही तयारीत, फक्त केंद्र आणि राज्यातून होकाराची प्रतीक्षा, आमचे देव अजून पाण्यात, भरत गोगावलेंचं वक्तव्य। पंकजा मुंडेंच्या प्रत्येक वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याने त्यांचं नुकसान, त्या हसल्या तरी बातमी होते हे त्यांचं दुर्दैव, चंद्रकांत पाटलांचं मिश्किल वक्तव्य। जायकवाडी धरणात पाणी सोडा सरकारचे आदेश, सूत्रांची माहिती, तर दबावाखाली बळी न पडता मराठवाड्याला हक्काचं पाणी द्यावं, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। जायकवाडी तुर्तास पाणी सोडू नका, मराठा आरक्षणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, अधीक्षक अभियंत्यांचं पत्र, पत्रामुळे मराठा संघटना आक्रमक, अभियंत्यांच्या कार्यालयात जाऊन विचारला जा। तुळजाभवानी मंदिराच्या तिजोरीतील सोनं चांदी वितळवणार, सोनं चांदी वितळवण्यासाठी समिती गठीत, देवीच्या चरणी अर्पण केलेलं सोनं चांदी वितळवणार, सूत्रांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।